स्लोगन म्हणजे काय? घोषवाक्य. आता आपण आज स्वातंत्र्य दिनी घोषवाक्य दिले, भारत माता की जय, वंदे मातरम, भरपूर अशा स्लोगन आपण काय केल्या, म्हटलो आहोत. अ शॉर्ट फ्रेज दॅट इज इझी टू रिमेंबर, विच इज युज्ड फॉर द अवेअरनेस फॉर अपेलिंग टू द ऑडियन्स. ऑडियन्स म्हणजे काय? जनता. जनतेला काय करायचं? अपील करायचंय. अवेअरनेस म्हणजे काय? जागरूकता निर्माण करायची. जागरूकता ही कोणत्या कोणत्या क्षेत्रांमध्ये करायची आहे त्याच्यासाठी वापरला जाणारा एक शॉर्ट मेसेज, म्हणजे छोटे छोट्या वर्ड्स मधून खूप मोठा मेसेज हा काय करायचा, डिलिव्हर करायचा आहे. मग स्लोगन्स कोणत्या कोणत्या टाईपचे असू शकतात? वनमहोत्सव स्लोगन, स्लोगन ऑन नेचर, सडक सुरक्षा स्लोगन, स्लोगन ऑन हेल्थ, सायन्स स्लोगन, स्लोगन ऑन स्वच्छता भारत अभियान, स्लोगन ऑन जेंडर इक्वॅलिटी, स्लोगन ऑन वोट्स, स्लोगन ऑन गर्ल एज्युकेशन अँड स्लोगन्स ऑन टोबॅको डे. आता ह्या छोट्या छोट्या वर्ड्स मध्ये आपण वेगवेगळ्या स्लोगन या विविध क्षेत्रामध्ये बघितलेल्या आहेत. मॅम, तुम्ही एवढं सगळं सांगितलं स्लोगन, पण तरी आम्हाला काही लक्षात येत नाही. सो लेट सी, हा पिक्चर बघून काही लक्षात येत आहे का तुम्हाला? हा पिक्चर बघून काही लक्षात येत आहे का की आपण जेव्हा कुठे एखाद्या मेट्रो सिटीमध्ये किंवा कुठल्याही सिटीमध्ये आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा आपल्याला असं काहीतरी एक पिक्चर दिसतं आणि तिथे लिहिलेलं असतं क्लीन इंडिया ग्रीन इंडिया. का बरं त्यांनी हाच का चॉईस केलेला आहे, हेच का दिलेलं आहे? कुठेतरी भिंतीवर छान रंगवलेलं असतं. म्हणजे काय? तर स्वच्छतेविषयी संदेश देण्यासाठी क्लीन इंडिया ग्रीन इंडिया हे काय केलेलं आहे, वापर केलेला आहे. त्याच्यानंतर पाण्याविषयी जलाविषयी माहिती देण्यासाठी जलशक्ती अभियान, आईये अपने आसपास की खाली जमिनों में वृक्षारोपण करे. इथे कोणते दोन मेसेजेस दिलेले आहेत? तर पहिला म्हणजे पाण्याविषयी आणि दुसरा म्हणजे वृक्षांविषयी, म्हणजे पर्यावरणाविषयी. येस, स्वच्छ भारत मिशन पूर्व दिल्ली नगर. बघा इथे इंग्लिश मध्ये दिले, फ्युचर डिपेंड्स ऑन व्हॉट यू डू टुडे, म्हणजे तुमचं भविष्य हे कशावर डिपेंड आहे? डिपेंड म्हणजे काय? अवलंबून आहे. कशावर? आज तुम्ही जे करत आहात त्याच्यावर अवलंबून आहे. जलशक्ती अभियान आहे, तो जल आवश्यक आहे. या चार इमेजेस घेण्याचं कारण असं की तुम्हाला स्लोगन नेमका कुठे बघायला मिळते या गोष्टी तुम्हाला काय होणार आहे लक्षात येणार आहे. मग घोषवाक्य दिलेली असताना काय करायचंय तुम्हाला? घोषवाक्य याचा अर्थ समजून घेण्यासाठी घोषवाक्य सगळ्यात पहिले काय करायचंय? हळूहळू वाचायचं आहे. त्याच्यामध्ये दिलेल्या संदेशाशी संबंधित शब्दांचा काय करायचाय? शोध घ्यायचा, त्याच्याशी रिलेट करायचं. हा क्लीन इंडिया आहे का, मग कुठे ट्रीज दिसतायत का, कशाशी संबंधित आहे, हे आपण स्वतः आपली थोडीशी क्युरियोसिटी वाढवायची आहे. काही शब्दांच्या साह्याने योग्य घोषवाक्यांची निवड करायची आहे. त्यामध्ये दिलेले घोषवाक्य आणि आपल्या प्रश्नातले आणि उत्तरातला काही ताळमेळ जमतोय का, या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. घोषवाक्य पूर्ण करणाऱ्या महत्वाच्या शब्दांची निवड ही आपल्याला त्यातून करायची आहे. अँड द लास्ट वन, योग्य पर्याय निवडल्यानंतर तो पर्याय दिलेल्या विषयाशी संबंधित आहे का, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये काय होणार, क्वेश्चन हे चॅलेंजिंग असतात आणि त्याचा आणि त्याचा कधी कधी काय होतो, संबंध लावताना आपण थोडेसे कन्फ्यूज होतो. ह्या गोष्टी काय करायच्या आहेत, सगळ्या तुम्ही लक्षात घेऊन स्लोगन विषयीचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. चला मग काही स्लोगन बघूया आपण. सगळ्यात द फर्स्ट वन, सेव्ह अर्थ सेव्ह लाईफ, म्हणजे काय करायचंय तुम्हाला? पृथ्वी वाचवा जीवन वाचवा. सेकंड, टर्न चॅलेंजेस इन टू अपॉर्च्युनिटी. आपल्याला मराठीत आपण ऐकलेलं असेल की दिलेल्या संधीचं तुम्ही काय करा, सोनं करा. आपल्याकडे एखादी संधी चालून आली तर मग मनामध्ये विचार न करता मला हे जमेल किंवा न जमता चॅलेंजेसला काय करायचंय, अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधीचं सोनं करून आपण तो दिलेला टास्क काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे. प्लांट ट्रीज सेव्ह एन्व्हायरमेंट, झाडे लावा आणि पर्यावरणाला वाचवा. से नो टू प्लास्टिक अँड सेव्ह द अर्थ, प्लास्टिकला नाही म्हणा आणि पृथ्वीला काय करा, वाचवण्यासाठी मदत करा. अँड ऍपल अ डे, आता ही हेल्थ रिलेटेड आहे, आपण याच्या अगोदर टाइप्स बघितले, आता ही हेल्थ रिलेटेड आहे. अँड ऍपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे, म्हणजे काय, आपण एक जर ऍपल रोज खाल्लं तर आपली तब्येत ही ठणठणीत असून आपण काय करू, डॉक्टरांपासून लांब राहू शकतो. द नेक्स्ट वन,
वॉटर नो लाईफ, पाणी नाही जीवन नाही. मोर ट्रीज लेस पोल्युशन, जास्त झाडे कमी प्रदूषण. आणि प्रदूषण ही आजकालची सगळ्यात मोठी समस्या तयार झालेली आहे. एन्व्हायरमेंट इज लाईफ, पोल्युशन इज डेथ. येस, पर्यावरण हे काय जीवन आहे आणि प्रदूषण हे काय आहे मृत्यू आहे. लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या. स्टॉप पोल्युशन इन इज द बेस्ट सोल्युशन. आपल्याला काय करायचं आहे, प्रदूषण थांबवायचं आहे आणि हेच सगळ्यात महत्वाचं सोल्युशन आहे. द नेक्स्ट वन, इट इज अवर ड्युटी टू सेव्ह एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंट्स ब्युटी. निसर्गाचं सौंदर्य जपण्याची कोणाची कर्तव्य आहे, तर हे आपलं कर्तव्य आहे. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. एखादी गोष्ट घडून जाण्यापेक्षा ती घडू नये याच्यासाठीच अगोदर घेतलेली काळजी म्हणजे तो सगळ्यात मोठा उपाय. क्लिनलीनेस इज नेक्स्ट टू गुडलीनेस, म्हणजे गॉडलीनेस. म्हणजे काय, स्वच्छता हीच ईश्वर भक्ती आहे. ड्राईव्ह केअरफुली रिच सेफफुली. आता मी सडक सुरक्षा स्लोगन म्हणून सांगितलं होतं, हा त्याच्यामध्ये जातो. म्हणजे काय, वाहन व्यवस्थित चालवा आणि तुम्ही सेफली काय करा तेथे पोहोचा. त्याच्यानंतर इच वन प्लांट वन, प्रत्येकाने एक झाड लावणं काय आहे गरजेचं आहे. नंतर एज्युकेशन इज बिटर बट इट्स फ्रुट्स आर स्वीट. शिक्षण हे काय आहे, कडू कडवट जरी असले तरी त्याची फळे मात्र काय आहे गोड आहेत. हेल्थ जनरेशन विथ ऑर्गन डोनेशन, हेल्थ रिलेटेड आहे पुन्हा. इंद्रिय सॉरी अवयव दान करा आणि आपल्या पुढच्या पिढीला तुम्ही काय करा मदत करा. ही पण एक नवीन कॉन्सेप्टची स्लोगन आहे. एज्युकेटेड गर्ल्स स्ट्रॉंगर द वर्ल्ड, जिथे शिकलेल्या मुली आहेत तिथलं जग हे काय आहे अतिशय स्ट्रॉंग मजबूत आहे. नो स्मोक नो पॉइजन रिलेटेड टू टोबॅको. म्हणजे काय, आपण स्मोकिंग करू नये, धूम्रपान करू नका, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये काय होणार नाही, विष तयार होणार नाही. अँड डोंट बर्न युअर लाईफ, स्मोकिंग कॉजेस कॅन्सर. तुमचे जीवन जाळू नका, कारण स्मोकिंग म्हणजे काय, आपण धूम्रपान जे करतो ते काय करतात कॅन्सर करतात. ह्या काही स्लोगन्स महत्वाच्या आहेत, जर तुम्हाला वाटत असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि नंतरही आपल्या लिंक मध्ये जेव्हा असाइनमेंट असेल तेव्हा ह्या मी तुम्हा सर्वांना देणार आहे. नाऊ लेट्स गो टू डिस्कस द क्वेश्चन्स. चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द फॉलोइंग स्लोगन्स. आता आपल्याला काय करायचं आहे, स्लोगन काय करायचे आहेत, आपल्याला काही आपल्याला किती समजलं या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. येस, गुड फूड, गुड फूड बॅड स्मेल, डायजेस्ट टेस्टी आणि गुड हेल्थ. आता गुड फूड हे काय असणार आहे, बॅड स्मेल येते म्हणून का नाही, डायजेस्ट करा म्हणून नाही, टेस्टी नाही, तर गुड फूड गुड हेल्थ. आता याच्यावर काय, गुड गुड शब्द तुम्ही कोरिलेट करू शकता आणि फूड जर चांगलं असेल तर आपली हेल्थ चांगली असते हे काय करते त्याच्यातून सांगण्यात येत आहे. द सेकंड, हा तुम्हाला असा एक क्वेश्चन येऊ शकतो की चूज टू पॉइंट्स. परीक्षेमध्ये काय आता नवीन ट्रेंड आला की पहिले काय असायचं की एकच गोल करायचं, परंतु आता दोन पर्याय हे बरोबर असतात आणि दोन चुकीचे असतात, तर आपल्याला दोन पर्याय निवडायचे असतात. तर त्या टाईपचा हा क्वेश्चन आहे, बघूया आपण. बुक्स आर अवर डॅश डॅश, चूज टू ऑप्शन. गुरुज टीचर्स पेरेंट्स अँड रिलेटिव्ह, तुम्हाला काय योग्य वाटत आहे. आता पेरेंट्स तर नसतीलच, रिलेटिव्ह पण नाहीये. बुक्स बुक्स टीचर्स, कारण आपण त्यांच्याकडून काय घेतो, आपल्याला ज्ञान मिळतं, शिक्षण मिळतं. आणि टीचर्सलाच दुसरा अल्टरनेटिव्ह शब्द आहे गुरुज. सो दीज टू ऑप्शन्स आर करेक्ट, वन इज गुरुज अँड अदर इज टीचर. थर्ड क्वेश्चन, स्पीक सॉफ्टली, म्हणजे काय, तुम्ही एकदम हळुवारपणे मृदूपणे बोला. मृदुता असेल तर काय होईल, बी रूड. मग हे काय होत आहे, अपोजिट होत आहे, म्हणजे हा ऑप्शन नसेलच. बी पोलाइट हो, म्हणजे तुम्ही काय होणार, नम्र होणार. बी काम, जर तुम्ही हळू बोलला तर शांत होशाल का, नाही. आणि हार्डली नाही, हे कुठल्याही गोष्टीला त्या गोष्टीला रिलेट होत नाही. सो वी हॅव डिस्कस दिस थ्री क्वेश्चन्स. नेक्स्ट, बेटर लेट म्हणजे काय, उशिरा जाण्यापेक्षा दॅन नेव्हर.
then never, then sometimes. Then never, then sometimes, then slow, then fast. म्हणजे काय? उशिरा जाण्यापेक्षा कधीही न गेलेलं बरंच. समटाईम्स म्हणजे कधी कधी जाणे नाही, देन स्लो, लेट आणि स्लोचं काहीच नाही, फास्ट आणि दॅनचंही काही रिलेशन येत नाही. म्हणजे काय सांगायचंय? न करण्यापेक्षा उशीर करण्यापेक्षा कधीच न करण्यापेक्षा उशिरा केलेलं कधी पण चांगलं. देन नेक्स्ट क्वेश्चन, पोल्युशन इज अन एनिमी ऑफ. अगेन चूज टू करेक्ट ऑप्शन. कुणाचा पोल्युशन, प्रदूषण कुणा कुणाचा एनिमी असू शकतो, कुणा कुणाचा शत्रू असू शकतो? फूड, कल्चर, हेल्दी एन्व्हायरमेंट अँड ऑल ह्युमन बिईंग्स अँड नेचर. फूडचा आणि प्रदूषणाचा कुठलाही संबंध नाही, म्हणून हा ऑप्शन झाला कॅन्सल. कल्चर म्हणजे काय? तर आपली संस्कृती, संस्कृतीचा आणि त्याचाही काही संबंध नाही. ऑब्विसली तुमचे दोन ऑप्शन होत आहेत, ते म्हणजे हेल्दी एन्व्हायरमेंट अँड ऑल ह्युमन बिईंग्स अँड नेचर. आलं लक्षात? देन स्पीड, थ्रिल्स. थ्रिल म्हणजे काय? अगदी म्हणजे रोमांचक म्हणूया आपण त्याला. जर आपण स्पीड मध्ये गेलो तर रोमांच मिळतो, परंतु काय होते, गाडी जर आपण फास्ट चालवली तर बट इट किल्स, इट स्टॉप्स. जर तुम्हाला काही नवीन बघायचं असेल तर तिथे स्टॉप होईल का? नाही. पळेल का? नाही. फास्ट होईल का? नाही. आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्या माइंड मध्ये रिलेट करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. देन सेलिब्रेट होली. आता होली हा फेस्टिवल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण या फेस्टिवल मध्ये काय खेळतो, रंग खेळतो. मग कोणासोबत खेळायचे ते? विथ केमिकल कलर्स. नाही, केमिकल कलर सोबत खेळायचे का? नाही, कारण ते काय असतात, आपल्या स्किन साठी हार्मफुल असतात. विथ मड्स, चिखलन सोबत खेळायची का? नाही. देन विथ नॅचरल कलर्स. येस, विथ नॅचरल कलर्स हा ऑप्शन मला राईट वाटतोय. अँड द लास्ट ऑप्शन इज बाय ऑइल कलर्स. ऑइल कलर्स का? नाही, कारण ते पण आपल्या स्किन साठी काय आहे, हार्मफुल आहे. त्याच्यामुळं आपण ऑप्शन काय आहे, कॅन्सल आहे. म्हणून आपला करेक्ट ऑप्शन कोणता आहे? विथ नॅचरल कलर्स. आलं लक्ष? पुढे जाऊया. स्मॉल फॅमिली, हॅपी फॅमिली, रिच फॅमिली, बॅड फॅमिली, सॅड फॅमिली. आता छोटी फॅमिली असेल तर त्याचा रिचनेसचा काही संबंध आहे का? बॅड फॅमिलीशी काही आहे का? छोटी फॅमिली असली तर सॅड असली का? नाही. छोटी असली म्हणजे त्या त्या सगळ्या फॅमिलीच्या काय होतात, आपल्या गरजा ह्या काय होत असतात, पूर्ण होत असतात. म्हणून म्हणून स्मॉल फॅमिली, हॅपी फॅमिली. देन सेव एन्व्हायरमेंट, पर्यावरण वाचवा. मग काय करायचं? अगेन टू ऑप्शन वी विल हॅव टू सिलेक्ट. सेव अर्थ, सेव मनी, सेव नेचर अँड सेव फूड. आपल्याला काय काय करावं लागेल? मनीचा काही संबंध येतो का? नाही. एन्व्हायरमेंटचा आणि मनीचा, एन्व्हायरमेंट काय आपल्याला पैसे देत नाही. फूडचाही काही संबंध येतो का? नाही. सो करेक्ट ऑप्शन इज सेव अर्थ अँड सेव नेचर. द स्लोगन मे बी कम लाईक दॅट, सेव एन्व्हायरमेंट सेव अर्थ, और सेव एन्व्हायरमेंट सेव नेचर. देन बुक्स आर अवर गुरुज. हाही आपला क्वेश्चन काय झालेला आहे, दोन एक्झाम मध्ये रिपीट झालेला आहे, त्याच्यामुळे वी हॅव डिस्कस दिस क्वेश्चन अर्लियर. ओके, देन इट व्हेजिटेबल्स. आता आपण व्हेजिटेबल्स खातो, कशासाठी खातो? की आपण हेल्दी होण्यासाठी. सो इट व्हेजिटेबल्स, बी हॅपी, बी फॅटी, फिल युअर स्टमक. तुमचं पोट भरायचं आहे का तुम्हाला? नाही. नंतर फॅट व्हायचं आहे का? नाही. व्हेजिटेबल्सचे कोणी फॅटीच होत नसतं. बी हॅपी, हॅपी तर काय, आपण जेवण केलंय व्हेजिटेबल्स खाल्ल्याने कधी हॅपी होत नसतो. लिव्ह लॉंगर म्हणजे काय? जास्त लाईफ जगा, कारण सगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे कशांमध्ये असतात? हिरव्या पालेभाज्यांमध्ये असतात. म्हणून ते आपल्या रोजच्या आहारामध्ये असल्या पाहिजे. देन सेव नेचर. आता इथे ऑप्शन चेंज केलेले आहेत बघा. सेव नेचर, टू सेव वॉटर, टू सेव फ्युचर, टू किल पोल्युशन, टू सेव ब्युटी. टू सेव फ्युचर अँड टू सेव ब्युटी हे दोन ऑप्शन काय आहे, त्याच्यासाठी काय अगदी सजेशन आहेत. देन लिटरेट पीपल. लिटरेट म्हणजे काय? शिक्षित लोक काय करतात? आता इथे दोन ऑप्शन सांगितले, टू इम्प्रूव्ह एज्युकेशन. एज्युकेशन मध्ये सुधारणा करतात का? नाही. त्यांच्या आणि एज्युकेशन सिस्टीमचा
त्यांच्या शिक्षणाशी काही संबंध नाही. टू हेल्प युअर सेल्फ, स्वतःला काही महत्व द्यायचं आहे का? नाही. टू इरॅडिकेट सुपरस्टिशन, म्हणजे काय, ज्या जुन्या अंधश्रद्धा चालीरीती चालल्या आहेत त्यांना काय करतात, ते समूळ नष्ट करण्याचं काम करतात. कारण शिक्षणाने व्यक्तीच्या मेंदूमध्ये काय होतंय, प्रकाश पडला जातो. अँड टू वाईप आउट इग्नोरन्स, म्हणजे ज्या समाजात चाललेल्या गोष्टी आहेत त्यांना काय करायचं, इग्नोर करण्याचं काम हे आपण करत असतो. होम स्वीट होम, चूज करेक्ट टू ऑप्शन्स अगेन. होम स्वीट होम, बाय रिच होम, कीप इट स्वीट, मेक इट बिग, डोंट स्पॉइल इट. पुन्हा दोन ऑप्शन्स तुम्हाला सांगितलं का, स्वीट होम आहे म्हणजे पुन्हा रिच होम म्हणजे काय, महागडं घर घ्या असं सांगितलं का? नाही. मेक इट बिग, याला मोठं करा म्हणले का? नाही. तर त्याचे ऑप्शन आहेत, कीप इट स्वीट, जे ते जसं आहे त्याला काय करा तुम्ही, स्वीटच ठेवा. अँड डोंट स्पॉइल इट, म्हणजे त्याला काय करू नका, खराब करू नका. सो दीज टू ऑप्शन्स आर करेक्ट. देन ट्रीज आर अवर फ्रेंड्स, झाडे ही काय आहेत, आपले मित्र आहेत. मग आपण त्यांना काय केलं पाहिजे, ग्रो देम वेल, त्यांना काय केलं पाहिजे, त्यांची चांगल्या प्रकारे वाढ केली पाहिजे. कीप देम ॲट होम, घरी ठेवलं पाहिजे का? नाही. झाडे कुठे असतात, निसर्गात असतात. डोंट डिस्ट्रॉय देम, त्यांना काय करू नका, डिस्ट्रॉय म्हणजे काय, नष्ट करू नका, झाडे तोड करू नका. डोंट प्लांट एनिमोर, असं होईल का, जास्त झाडे लावू नका? नाही. आपले ते मित्र आहेत, तर आपल्याला काय करायचे, त्यांना चांगलं वाढवायचं आहे आणि त्यांना काय करायचंय, नष्ट नाही करायचंय, म्हणजे जंगलतोड किंवा वृक्षतोड करायची नाहीये. द नेक्स्ट क्वेश्चन, फूड ऑन द रोड इज, येस, फूड रोड साईडचं फूड आपण खातो, मग त्याच्यामध्ये काय असतं, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे नरिशमेंट मिळते का, आपल्याला पोषण मिळतं का? तर नाही. हेल्दी असतं का ते? नाही. युजफुल असतं का, आपल्या उपयोगी असतं का ते? नाही. तर पॉइजनस म्हणजे काय, विषारी असतं. विषारी असतं म्हणजे काय, इन द सेन्स ते काय केलेलं असतं, प्रॉपर हायजिनिक नसतं, झाकलेलं नसतं, खूप दिवसाचं असतं. तर हा ऑप्शन काय आहे, त्याच्यासाठी करेक्ट ऑप्शन आहे. मग आता एक्झाम मध्ये विचारलेले क्वेश्चन्स आपण बघूया. असे बॉक्स मध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट स्लोगनच्या बाबतीत विचारली जाते. बघूया आपण, हु विल कीप इट क्लीन इफ यू डोंट. मला इथे कोणता शब्द दिसतो आहे, क्लीन हा शब्द दिसतोय. कोणता, क्लीन म्हणजे काय, तर क्लिनलीनेस विषयी बऱ्याच गोष्टी विचारलेल्या आहे असं ह्या क्लीन शब्दावरून मला थोडस वाटतंय. डोंट स्पॉइल, डोंट डिफाइल, तुम्ही काय करा, त्याला स्पॉइल करू नका. कीप युअर एरिया क्लीन अँड ब्युटिफुल, आपला एरिया काय करायचा, क्लीन अँड ब्युटिफुल. ग्रो प्लांट्स नॉट गार्बेज, म्हणजे काय, झाडे वाढवायची आहेत, कचरा वाढवायचा नाही. मग हे पृथ्वीविषयी आहे का, काही माहिती नाही. शिक्षणाविषयी आहे का, एज्युकेशन नाही, मला एज्युकेशन पण याचा काही संबंध दिसत नाही. हा पर्यावरणाचा मला थोडासा दिसतोय म्हणून मी याला 50% पहिल्यांदा वापरेल. कारण दिसतंय ब्युटिफुल दिसतंय, नंतर प्लांट दिसतंय, होऊ शकतं ना कन्फ्युजन. बट जेव्हा मी फोर्थ ऑप्शन कडे जातोय ते मला प्रॉपर ऑप्शन मिळत आहे क्लिनलीनेस, म्हणून याचं उत्तर आहे नंबर 4, क्लिनलीनेस. ओके, त्याच्यामुळे जेव्हा एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जातो तेव्हा जोपर्यंत तुम्ही प्रॉपरली त्या क्वेश्चनचा आणि प्रत्येक ऑप्शनचा लॉजिक लावत नाही तोपर्यंत आपलं उत्तर काय करायचं नाहीये, फायनल करायचं नाही. हा एक आणखी एक एक्झामला विचारलेला क्वेश्चन्स आहे, बघा त्यांनी काय सांगितलंय. बुक्स आर अवर बेस्ट फ्रेंड्स, रीड लीड सक्सीड, टुडे अ रीडर, टुमोरो अ लीडर, देन बुक्स ट्रेन युअर माइंड अँड हेल्प यू टू बी अ काइंड. हे सगळं कशासाठी वाटतंय, काय वाटतंय तुम्हाला, बेस्ट फ्रेंड आहेत कशामुळे, बेस्ट फ्रेंड कोण आहेत आपले, बेस्ट फ्रेंड बुक्स. नंतर काय म्हणताय, पुस्तक वाचा सांगतायत, ते आपल्या माइंडला काय करतायत, ट्रेन करतायत. मग इथे पण आपल्याला दोन ऑप्शन चॉईस करायचे, इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग बुक अँड बेनिफिट्स ऑफ रीडिंग बुक. कीज टू सक्सेस, आपल्याला सक्सेस मिळणार आहे परंतु याच्यातून, बुक्स वाचल्यानंतर मिळणार आहे परंतु ह्या मेसेज मध्ये सांगितलंय का तसं काही, हा मेसेज हा टोटली फक्त बुक्सच्या इम्पॉर्टन्स विषयी, बेनिफिट विषयी वापरलेला आहे, म्हणून याचे दोन ऑप्शन्स हे करेक्ट आहेत.
एंड द लास्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द फॉलोइंग कोटेशन. डायजेस्ट डोंट डू डिफरेंट थिंग्स, दे डू द थिंग्स डिफरेंटली. आता बघा कोण आहे सक्सेसर्स. सक्सेसर असा काही शब्दच नाहीये. फॉलोअर्स म्हणजे जे एकमेकांना फॉलो करतात ते. लीडर्स म्हणजे जे आपण पुढारी लोक म्हणू. आणि चौथं आहे विनर्स. आता विनर्स म्हणजे काय, जेव्हा एखादी स्पर्धा असते त्याच्यामध्ये विनर काय असतो, तो काय असतो, रनिंगची रेस चालू असते. विनर कोणता असतो, जो सगळ्यात पहिले कमी सेकंदामध्ये फिनिश लाईनला टच करतो त्याला काय म्हणायचं, विनर्स. मग विनर्स डोंट डू डिफरंट थिंग, त्या काही गोष्टी वेगळ्या प्रकारे करत नाही, तर ते डू थिंग्स डिफरंटली. ते काय करतात, एखादी गोष्ट ही काय करतात, वेगळ्या प्रकारे करतात. आणि म्हणून त्याचं ऑप्शन आहे विनर्स. सो द फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. द फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. इन दिस वे वी हॅव फिनिश्ड अवर टॉपिक स्लोगन. आणि मी आताच सांगितल्याप्रमाणे आपण दोन टॉपिक डिस्कस करणार आहोत, कारण ह्या टॉपिकचा कंटेंट फार छोटा आहे. सो फॉर द स्लोगन टॉपिक, थँक यू सो मच. लेट्स move towards our next topic, that is news. News ya topic kade apan bolat ahot. Ani पुन्हा एकदा पंचायत समिती श्रीरामपूर, शिक्षण विभाग अहमदनगर, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, मिशन आरंभ 28 स्कॉलरशिपच्या पायाभरणीच्या या प्रोग्राम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि इंग्लिशच्या क्रिएटिव्ह रायटिंग या आपल्या सेकंड टॉपिक मध्ये म्हणजेच न्यूज मध्ये आपण सर्वजण जाणार आहोत. आणि मी मागे सांगितल्याप्रमाणे 16% वेटेज हे पूर्ण पेपरचे आपले आहे. आणि कोणत्याही याच्यावर प्रश्न, कोणत्याही प्रश्न, कोणत्याही टॉपिकवर, युनिटवर तुम्हाला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. देन लेट्स सी न्यूज. न्यूज म्हणल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहितीये न्यूज म्हणजे काय, बातम्या. बातम्या म्हणजे काय, इथे काय घडलं की ते सगळ्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाणार. आणि आता सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टी इतक्या इफेक्टिव्ह झालेल्या आहेत की कुठे काय न्यूज घडली ही आपल्याकडे विद इन अ सेकंड सगळ्या न्यूज या आपल्यापर्यंत पोहोचतात. सो लेट्स डिस्कस अबाउट द टॉपिक्स. न्यूज आर इफेक्टिव्ह मीडिया इन टुडेज वर्ल्ड. आजकालच्या जगामध्ये न्यूज हे सगळ्यात मोठं काय झालंय, महत्वपूर्ण आणि असं साधन झालेलं आहे. वी गेट न्यूज फ्रॉम एनी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड. मी आताच सांगितलं की जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात काही घडलं की आपल्यापर्यंत ते क्षणार्धात विविध माध्यमांच्या द्वारे पोहोचतं. द वर्ल्ड हॅज बिकम क्लोज बिकॉज ऑफ न्यूज पेपर्स अँड न्यूज चॅनल. वृत्तपत्र आणि बातम्यांचे जे चॅनेल्स आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे काय जग म्हणजे काय खूप छोटं झालेलं आहे. एनी हॅपनिंग इन एनी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड रिझल्ट इन द ग्लोबलायझेशन. येस, जागतिकीकरणामध्ये या कुठेही काही गोष्टी घडल्या की त्या आपल्याकडे काय होतात, क्षणार्धात पोहोचत आहे. स्टुडंट्स, द लास्ट टॉपिक, लास्ट पॉइंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. स्टुडंट्स मस्ट रीड न्यूज अँड बी अवेअर अबाउट वर्ल्डली अफेअर्स. मुलांनी काय केलं पाहिजे, आपल्या अभ्यासा व्यतिरिक्त बातम्या, जगात चालू असलेल्या घडामोडी या सगळ्यांचं काय केलं पाहिजे, नॉलेज ठेवलं पाहिजे. आणि रोजच्या घडणाऱ्या चालू घडामोडी, कारण तुमच्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी या विषयाला देखील भरपूर मार्क आहेत, त्याच्यामुळं तुम्ही या सगळ्या गोष्टींचं काय केलं पाहिजे, लक्ष ठेवलं पाहिजे. मग तुम्हाला एक्झाम मध्ये न्यूज कशी विचारली जाते, अगदी 2-3 लाइन्स ची न्यूज विचारली जाते. आणि त्याच्यावर 2-3 क्वेश्चन्स हे काय केले जातात, विचारले जातात. हे देण्याचं कारण याच्यामध्ये सगळ्यात एक महत्वाचं म्हणजे टाइम मॅनेजमेंट. विद इन तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला त्या लाईन्स फास्ट वाचायच्या आहेत, न्यूज वाचायची आहे, ती समजवून घ्यायची आहे. आणि त्याच्यावर आधारित क्वेश्चन तुम्हाला काय करायचे आहे, सॉल्व्ह करायचे आहे. बघूया थिंग्स टू रिमेंबर. कोणत्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहे. रीड द न्यूज, रीड द टायटल ऑफ द न्यूज अँड ट्राय टू मेक आउट व्हॉट्स द न्यूज इज अबाउट. बातमीचं काय करायचं, पहिले हेडिंग वाचायचं आहे, म्हणजे काय, शीर्षक वाचायचं आहे. आणि बातमी कशा विषयी आहे
हे समजून घेण्याचा काय करायचा आहे, तुम्ही प्रयत्न करायचा आहे. आता पुढे आपण न्यूज घेणार आहोत तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ह्या गोष्टी त्या न्यूजच्या क्वेश्चन्स वर कशा प्रकारे इम्प्लिमेंट करायच्या आहेत. देन रीड डे डेट टाइम सो दॅट यू कॅन अवेअर वेन द इव्हेंट हॅज हॅपन, वेअर द इव्हेंट इज हॅपन. दिवस, तारीख, वेळ, ठिकाण आणि घटना कधी व कुठे घडली हे आपल्यास कळू शकतं. फॉर एक्झाम्पल वरती दिलेलं असतं, आज 15 ऑगस्टला, 15 ऑगस्ट 2024 इंडिपेंडन्स डे, कोपरगावच्या सीएम मेहता या स्कूलमध्ये काय झालंय, लेझिमचं पथकाने काय केलेलं आहे, लेझिमच्या पथकाने खूप उत्तम सादरीकरण केलेलं आहे, अशा प्रकारच्या न्यूज तुम्हाला बघायला मिळतील. देअर मे बी मेनी न्यू वर्ड्स इन द न्यूज, डोंट बी अफ्रेड ऑफ अपसेट. नवीन काहीतरी शब्द असतात, इंग्रजी हा विषय इतका किचकट आहे, इतका मोठा शब्द भांडार आहे त्याच्यामध्ये की एखादा नवीन शब्द आला की आपण काय होतो, घाबरून जातो. मग काय करायचंय, घाबरायचं नाही. आणि आपण काय, आपण इंडियाचे लोक आहेत, आपण कधी कोणाला घाबरतो का? अजिबात आपण कोणाला घाबरत नाही, कारण वी आर इंडियन्स. आणि मग घाबरायचं नाही तर काय करायचं, पुढचं मागचं सेंटेन्स वाचून आपण काय करायचं, त्याला कोरिलेट करायचं आहे की कशाबद्दल हा वर्ड असू शकतो, एक्झॅक्टली याचा मिनिंग काय असू शकतो. हा, ट्राय टू फाइंड आउट द मिनिंग ऑफ द न्यूज विथ द हेल्प ऑफ द अदर लाईन्स अँड सेंटेन्स. इतर वाक्य वाचायचे आणि त्याच्या सहाय्याने त्या बातमीचा काय करायचा आहे, तुम्हाला अर्थ काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. बातमी पिक्चर्स गिव्हन ऑन द न्यूज विल बी हेल्पफुल टू मेक आउट द मिनिंग. जे काहीतरी पिक्चर्स दिलेलं असतं त्या पिक्चर वरूनच अर्ध्याच्या वरती तुम्हाला गोष्ट काय झालेली असती, लक्षात आलेली असती की हा चला हे पिक्चर आहे, ही हे ऍडव्हर्टाईज आहे, ही न्यूज आहे आणि याच्या बाबतीतले हे सगळं काय असू शकतं. बी कॉन्फिडंट अँड ट्राय टू आन्सर द क्वेश्चन्स बेस्ड ऑन द न्यूज. आणि लास्ट टॉपिक काय, आत्मविश्वास बाळगा, बातमीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. ओव्हरऑल काय, जो घाबरला तो काय झाला, संपला. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय, आपला कॉन्फिडन्स हा काय करायचा आहे, लो होऊ द्यायचा नाही. नाही आलं एखाद्या शब्दाचा मिनिंग, लेट इट बी, आपण काय करूया त्याच्यावर नंतर विचार करूया. मग बघूया आता आपण वेदर. वेदर म्हणजे काय, हवामान. मुंबई, द सिटी ऑन मंडे रेकॉर्डेड अ मॅक्सिमम टेम्परेचर ऑफ 38.9 डिग्री सेल्सिअस अँड मिनिमम 20.6 डिग्री सेल्सिअस. रिलेटिव्ह ह्युमिडिटी वॉज 45%. ह्युमिडिटी म्हणजे काय, नवीन शब्द आहे बघा, ह्युमिडिटी म्हणजे काय, आर्द्रता. आर्द्रता किती आहे, 45%. 45% आर्द्रता आहे, ह्युमिडिटीचा अर्थ आहे आर्द्रता. आणि फोरकास्ट, फोरकास्ट म्हणजे काय, हवामान. फोरकास्ट म्हणजे काय, हवामान खात्याचा अंदाज दिलेला असतो. काय दिलेला आहे फोरकास्ट मध्ये, रेन अँड थंडर स्टॉर्म म्हणजे काय, पाऊस आणि वादळी वारे टुवर्ड्स इव्हनिंग, टुवर्ड्स इव्हनिंग अँड नाईट. मॅक्झिमम टेम्परेचर विल बी अराउंड 38 डिग्री सेल्सिअस. आता इथे दोन गोष्टी दिलेल्या आहेत बघा, मुंबई, बरेच शब्द दिसत आहे, आर्द्रता हा शब्द दिसतोय, टेम्परेचर दिसतंय. चूज, आता क्वेश्चन काय विचारलाय बघूया. चूज द टू ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. दिस न्यूज इज ऑल अबाउट डॅश डॅश अँड डॅश डॅश. आता रेनफॉल, पावसासंबंधी आहे का ही न्यूज, तर त्याचं उत्तर आहे पावसासंबंधी नाही. टेम्परेचर, हो तो शब्द दिसत आहे, परंतु ही पूर्ण न्यूजचा जर कंटेंट म्हणजे काय, जर सगळी न्यूज वाचली तर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींची माहिती दिली आहे, तर त्या दोन गोष्टी आहेत, क्लायमेट आणि वेदर. म्हणजे काय, क्लायमेट या शब्दाला देखील हवामान म्हणतात आणि वेदर या शब्दाला देखील हवामान म्हणतात. म्हणजे काय, तर हे दोन गोष्टींचा शब्दसाठा आपल्याला माहिती असला पाहिजे. द नेक्स्ट क्वेश्चन, मॅक्झिमम टेम्परेचर डॅश विल बी अराउंड 38 डिग्री सेल्सिअस. आता कोणत्या दिवशी असेल टेम्परेचर, नाईटला तर नसतं, इव्हनिंगला पण नसतं, म्हणून हे दोन ऑप्शन काय, सरळ सरळ कॅन्सल. आता राहिले दोन ऑप्शन, ऑन ट्यूजडे ऑर बिफोर मंडे. आता फोरकास्ट म्हणजे काय, हवामान खात्याचा अंदाज, अंदाज म्हणजे वर्तवला जातो, तो कोणत्या दिवसासाठी असतो, नेक्स्ट दिवसासाठी असतो. म्हणून ऑन ट्यूजडे म्हणजे मंगळवारच्या दिवशी मॅक्झिमम टेम्परेचर काय असेल, तर अराउंड 38 डिग्री सेल्सिअस असेल असं हवामान खात्याने काय केलेलं आहे, अंदाज वर्तवला आहे. आणि बिफोर मंडे हाही ऑप्शन काय असू शकतो, नसू शकतो, कारण आपण मंडे आणि नेक्स्ट डे बद्दलचं विचारतोय, त्याच्यामुळे मंडेच्या अगोदरचा म्हणजे कोणता डे असतो, संडे. संडेचा इथे कुठला कन्सर्न आहे का, नाही, म्हणून हाही ऑप्शन चुकीचा आहे. सो ऑन ट्यूजडे
हा काय, आता तुम्ही म्हणशाल मॅम या न्यूज मध्ये ना ट्यूजडे हा शब्दच नाहीये, मग तुम्ही उत्तर कसं काढलं? तर तेच लॉजिक लावायचं आहे. यालाच तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणतात, यालाच तर स्मार्ट थिंकिंग म्हणतात, यालाच तर क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणतात. म्हणजे काय, यू आर डुईंग डिफरंट थिंग्स दॅन अदर. म्हणजे जर इथे चार पाच लोक आहेत तर त्याच्यामध्ये तुमची एकट्याची विचार क्षमता करण्याची एक वेगळा व्ह्यू आहे, म्हणून तुम्ही स्कॉलर होतात आणि म्हणून तुम्ही स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी पात्र ठरत असतात. ह्या गोष्टी आपल्या सगळ्यांना काय करायच्या, लक्षात घ्यायच्या आहेत. आणखी एक नवीन न्यूज आपण डिस्कस करणार आहोत, ती म्हणजे टीचर वी आर प्राऊड ऑफ यू. येस, आपण टीचर आणि शिक्षक हे नातं काय असतं, खूप प्राऊड फिलिंगचं असतं. कारण काय असतं, जेव्हा आपण पहिलीपासून शेवटपर्यंत शाळेमध्ये जातो तर आपल्याला काय, टीचर्स हे आपले सगळ्यात जवळचे असतात आई वडिलांनंतर. आता टीचर्स वी आर प्राऊड ऑफ यू, टीचरच्या बद्दल ही न्यूज आहे हे आपल्याला काय झालंय, एका शब्दातूनच कळालेलं आहे. म्हणून मी लगेच हेडिंग वाचताना ही गोष्ट लक्षात घेतली की हे सगळं काय टीचरच्या बाबतीत असू शकतं. नाशिक 5 सप्टेंबर, मी मागे सांगितलेल्या थिंग्स टू रिमेंबर प्रमाणे आपण काय करायचंय, डेट म्हणजे काय, 5 सप्टेंबरला झालेला आहे म्हणजे टीचर डे हा 5 सप्टेंबरला असतो. कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे, नाशिक या जिल्ह्यामध्ये झालाय. अरुणिमा पाटील अ सिनियर टीचर इन एमजीएम विद्यालय नाशिक. कोणते विद्यालय, एमजीएम विद्यालयामध्ये कोणते टीचर आहेत, अरुणिमा पाटील. हॅज रिसिव्ह द बेस्ट टीचर अवॉर्ड, कोणता अवॉर्ड मिळाला आहे त्यांना, सगळ्यात चांगल्या टीचरचा अवॉर्ड मिळाला आहे, गिव्हन बाय द स्टेट गव्हर्नमेंट. कुणी दिला अवॉर्ड, स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे काय, राज्य सरकारने दिला आहे. शी हॅज मेड अ नोट वर्दी कॉन्ट्रीब्युशन टू द फील्ड ऑफ एज्युकेशन अँड सोशल वर्क. म्हणजे काय नोटवर्दी, म्हणजे काय उल्लेखनीय असं, म्हणजे काय ज्याची नोंद घेता येईल असं उल्लेखनीय कार्य त्यांनी शिक्षणात आणि शिक्षण आणि समाज या दोन गोष्टींमध्ये त्यांनी काय केलंय, वर्क केलं आहे. आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार बेस्ट टीचर अवॉर्ड दिलेला आहे. आता ही न्यूज वाचली, सगळ्या गोष्टी आपल्या माइंडमध्ये आपण कॉन्सेप्ट क्लिअर केल्या. लेट्स मूव टुवर्ड द क्वेश्चन्स. दिस न्यूज इज अबाउट, कशाबद्दल आहे, तर टीचर अवॉर्ड बद्दल आहे. कि बघा, दोन क्वेश्चन आहे, मी बघितला पहिला क्वेश्चन आणि मी पण चुकले, लगेच मी राईट केलं. बेस्ट टीचर अवॉर्ड, अरे नुसतंच टीचर अवॉर्ड नाही, कोणत्याही शिक्षकाला नाही दिलेला आहे. दॅट इज बेस्ट टीचर अवॉर्ड, म्हणजे कोणीतरी एक सगळ्यांमध्ये बेस्ट आहे त्यांना अवॉर्ड दिलेला आहे. म्हणून हा ऑप्शन बरोबर आहे आणि हा ऑप्शन काय चुकीचा आहे. स्टेट अवॉर्ड आहे का, नाही. स्टेट गव्हर्नमेंट अवॉर्ड आहे का, नाही. कोणता अवॉर्ड आहे, तर अवॉर्डचं नाव काय, पुरस्काराचं नाव काय आहे, बेस्ट टीचर अवॉर्ड. सो दिस ऑप्शन इज करेक्ट. काय होणार, घाई घाई मध्ये तुम्ही हा क्वेश्चन हे हा टॉपिक लगेच काय करणार, राईट करणार आणि निघून जाणार. मग हेच असतं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये, मोस्ट ऑफ द टाइम आपण मिस्टेक्स कुठे करतो, काहीतरी रिलेटेड असतं आणि आपण रश ऑन मध्ये काय करतो, चुकीचे ऑप्शन टिक करून पुढे निघून जातो. तर ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. नंतर मिसेस पाटील इज डॅश डॅश टीचर, कोणती टीचर आहे, एक्सपिरियन्स आहे का, नाही. ज्युनियर टीचर आहे का, नाही. गुड टीचर आहे का, नाही. याच्यामध्ये सरळ सरळ दिलेलं आहे अ सिनियर टीचर, म्हणजे काय, त्या वरिष्ठ शिक्षिका आहेत आणि त्यांचा अनुभव आणि त्यांचं शिक्षण क्षेत्रातलं आणि सामाजिक क्षेत्रातलं कार्य बघूनच त्यांना काय केलेलं आहे, हा सर्वोत्तम टीचरचा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. आले लक्षात, दोन न्यूज आपण बघितल्या, पहिली म्हणजे हवामानाविषयी होती, दुसरी म्हणजे टीचर विषयी होती. म्हणजे कोणत्याही न्यूजला असं काही लिमिटेशन नाही की या क्षेत्राबद्दल न्यूज ही येऊ शकते, न्यूज ही कुठल्याही प्रकारची असू शकते. ही एक आणखी इंटरेस्टेड आहे, ही आपण बघूया. लॉयनीज प्रोटेक्ट द बेबी डियर, लॉयन म्हणजे काय, सिंह, आणि लॉयनीज म्हणजे काय, सिंहिणी, जंगलाची राणी, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर अ बेबी डियर म्हणजे काय, हरणाच्या पिल्लांनी कोण, हरणाच्या पिल्लाला कोणी प्रोटेक्ट केलं, कोणी जपलं, तो लॉयनीजनी. बघा किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे. खरं तर काय, लॉयनीज काय करते, त्याची शिकार करते. कारण लॉयन काय आहे, कार्निवोर आहे. म्हणजे काय तो, कार्निवोर म्हणजे काय, मांसाहारी आहे. आणि तो त्याचा फूड काय आहे, डियर आहे. डियरची शिकार करतो, आपण डिस्कवरी चॅनलला बघतो ना की तो काय करतो, त्याची शिकार करतो. परंतु इथे काहीतरी वेगळंच टॉपिक दिलंय, बघूया, भरपूर इंटरेस्टेड दिसतंय, पुढे जाऊया. कुठे काय घडली आहे, केनिया, आफ्रिका. कधी घडली, केनियामध्ये घडली आहे, आफ्रिका या देशामध्ये. कोणत्या दिवशी घडली,
सेवन मार्चला घडलेली आहे. बघूया काय. लॉयनीस इन सेंट्रल केनिया अमेज द वाईल्ड लाईफ एक्सपर्ट इन्स्टेड ऑफ अटॅक इन अ बेबी डिअर फॉर फूड शी स्टार्टिंग लुकिंग आफ्टर इट. काय केलं त्यांनी, केनियाच्या वाईल्ड लाईफ एक्सपर्ट. वाईल्ड लाईफ एक्सपर्ट म्हणजे काय, जे वन्यजीवांचा अभ्यास करणारी व्यक्ती, जी तज्ज्ञ व्यक्ती असतात, त्यांना काय केलंय त्यांनी, अमेज केलंय. म्हणजे काय, आश्चर्यचकित केलंय. कुणाला, वाईल्ड लाईफ एक्सपर्टला. इन्स्टेड ऑफ अटॅक इन बेबी डिअर, त्या बेबी डिअरला काय करणार, अटॅक केल्याऐवजी त्यांनी काय केलेलं आहे, तिची काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. लुकिंग आफ्टर इट म्हणजे काय, काळजी घेणे. शी प्रोटेक्ट इफ इट फ्रॉम द वाईल्ड अॅनिमल्स फ्रॉम नियरली 2 वीक्स. किती आठवड्यासाठी तिने तिची काळजी घेतलेली आहे, 2 आठवड्यासाठी काळजी घेतली आहे. कीपिंग अ क्लोज वॉच, अतिशय छान प्रकारे त्यांच्यावर काय केलंय, त्यांनी वॉच ठेवलाय, म्हणजे काय, लक्ष ठेवलेलं आहे. सरप्राइझिंगली आणि आश्चर्यजनक बाब म्हणजे काय, शी अलोट द मदर डिअर टू कम अँड फीड द काफ फॉर सम टाइम. ती काय करत होती, मदर डिअरला त्या छोट्या काफ, काफ म्हणजे काय, त्याचं डिअरचं वासरू. हा नवीन शब्द आहे, CALF. कधी तुम्हाला व्याकरणाच्या पुस्तकात आला असेल, नसेल माहिती तर आता होईल. काफ म्हणजे काय, डिअरचं छोटं पिल्लू. त्या काफला त्याने काय करायचं, फीड म्हणजे भर दूध पाजवण्यासाठी जेव्हा मदर डिअर येत होती, तर तेव्हा तिने तिच्यावर पण अटॅक न करता काय केलेलं आहे, मदत केलेली आहे. मग बघूया आता क्वेश्चन्स याच्यावर आधारित काय काय. द वाईल्ड लाईफ एक्सपर्ट वर अमेज्ड बाय, लगेच वाक्यात जायचं, आपल्या न्यूज मध्ये जायचं. कशाबद्दल अमेज वाटलं त्यांना, अमेज द वाईल्ड लाईफ एक्सपर्ट कशाबद्दल, लॉयनीस कुणाबद्दल झाले ते, लॉयन बद्दल झाले का, नाही. काफ बद्दल, नाही. बेबी डिअर बद्दल, नाही. कुणाबद्दल त्यांना आश्चर्यजनक वाटलं, तर ते म्हणजे लॉयनीस. कोणत्या सिंहिणी बद्दल, हिनं सेंट्रल केनिया मधल्या सिंहिणी बद्दल त्यांना काय वाटलेलं आहे, आश्चर्यजनक बाब वाटली आहे. आणि तिने काय केलेलं आहे, काय केलंय, तर बेबी डिअरची काळजी घेतली आहे, त्यांना न खाता किंवा तिच्यावर अटॅक न करता. चूज द करेक्ट फॅक्ट बेस्ड ऑन द न्यूज. आता ह्या पूर्ण न्यूज वर कोणती गोष्ट महत्वाची आहे ते विचारलेलं आहे. द लॉयनीस अटॅक अ बेबी डिअर फॉर फूड, केलाय का अटॅक, नाही. द लॉयनीस स्टार्टेड सर्चिंग फॉर इट, तिच्या शोधात गेली का ती, नाही. द लॉयनीस प्रोटेक्ट द बेबी डिअर फ्रॉम अदर वाईल्ड अॅनिमल्स. येस, हे वाक्य जशाला तसं न्यूज मध्ये आहे, म्हणून थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. अँड द बेबी डिअर स्टार्टेड लुकिंग आफ्टर द लॉयनीस. बघा इथे कन्फ्युजन काय केलंय, कुणी कुणाची काळजी घेतलीये, लॉयनीसने बेबी डिअरची घेतली. पण इथं वाक्यामध्ये तुम्हाला बघा कसं ट्विस्ट करून सांगितलंय की बेबी डिअरने कुणाची काळजी घेतलीये, लॉयनीसची काळजी घेतलेली आहे. आहे की नाही कन्फ्युजिंग, मग इथेच तुम्हाला स्मार्ट वर्क करायचं आहे. म्हणून काय करायचंय, सगळ्यात महत्वाचं रीडिंग स्लोली करायचं आहे आणि वर्ड टू वर्ड रीडिंग करायचं आहे, आपलं लॉजिक वापरायचं आहे आणि त्या गोष्टी काय करायच्या, तुम्हाला एकदम अचूक उत्तर शोधायचं आहे. देन राणीबाग मुंबई, अजून एक न्यूज आहे, 22 फेब्रुवारी 2015. बघा आता कुठे झालंय, राणीबाग मध्ये, मुंबई मध्ये झालंय. काय झालंय बघूया आपण. ह्यूज आफ्रिकन गोरिला, गोरिला माहितीये का, माकडाची प्रजाती आहे. आपल्याला पण कधीतरी टीचर्स म्हणत असतात की इकडून तिकडे उड्या मारत असल्या, म्हणतात कसे गोरिला सारखे उड्या मारतात म्हणून, 5वी 6वीचे विद्यार्थी. तर तोच हा गोरिला. गोरिला हॅज एस्केप फ्रॉम राणीबाग झू इन द अर्ली मॉर्निंग ऑन 21 फेब. घडली कधी घटना, 21 फेब्रुवारीला घडली आणि न्यूज आली कधी आहे, 22 फेब्रुवारीला. डेट्सच्या विषयी तुम्ही थोडस जागरूक व्हायचंय. द गोरिला टुक ऍडव्हान्टेज ऑफ द ओपन गेट ऑफ द केज. केज म्हणजे काय, पिंजरा. ओपन केज म्हणजे काय, पिंजरा. काय झालंय, कुणाकडून तो पिंजरा, कशाचा ऍडव्हान्टेज घेतलाय त्याने, पिंजऱ्याचा ऍडव्हान्टेज घेतलेला आहे. केज विच द झू केअर टेकर फॉरगॉट टू लॉक द नाईट बिफोर. काय केलंय, पिंजरा काय करायचं विसरलंय, बंद करायचं विसरलंय. कोण विसरलंय, केअर टेकर, झू केअर टेकर, जो त्या काय करत होता, झू ची काळजी घेत होता, त्याने काय, नाईट बिफोर म्हणजे अगोदरच्या रात्री काय झालाय, तो नाईट अगोदरच्या रात्री लॉक करायचं विसरला आहे. आणि मग त्याचा ऍडव्हान्टेज कोणी घेतलेला आहे, गोरिलाने घेतला आहे. द गोरिला मॅनेज टू गिव्ह द स्लिप टू द सिक्युरिटी पर्सन अँड सिक्रेटली क्रॉस द आयर्न फेन्स अँड वेंट अवे टू सम अननोन प्लेस. गोरिलाने काय काय मॅनेज करताना, स्लिप टू द सिक्युरिटी पर्सन. जरी पिंजरा ओपन राहिला तरी सिक्युरिटी पर्सन असतात बाहेर,
त्याच्या पण नजरेला काय केलंय त्यांनी, नजरेतून काय केलेली आहे, सुटका केलेली आहे. आणि सिक्रेटली म्हणजे अतिशय रहस्यमयरित्या काय झालंय, आयन फेन्सिंग म्हणजे काय, तारेचं कुंपण असतं. झू बघितलंय का कधी? सिद्धार्थ गार्डन बघितलंय औरंगाबादचं? मी बघितलंय, तुम्ही पण कधीतरी बघा. आयन फेन्सिंग म्हणजे काय, लोखंडी तारेचं कुंपण असतं आणि त्या कुंपणातून त्याने काय झालंय, आणि वेंट अवे अवे टू सम अननोन प्लेस, आणि काय झालंय, एखाद्या अज्ञात ठिकाणी काय झालाय, तो गोरीला काय गेलाय, पळून गेलेला आहे. आता ही सगळे आपण काय केली, इन्फॉर्मेशन रेड आउट केली. बघूया क्वेश्चन याच्यावर. द न्यूज इज अबाउट डान्सिंग गोरीला, गोरीला ने डान्स केला आहे का? नाही. सो दिस ऑप्शन इज रॉन्ग. अ गोरीला एस्केपिंग फ्रॉम झू, हो डायरेक्टली दिलेलं आहे की गोरीला काय झालाय, इथून पळून गेलेला आहे. अ ह्यूज इंडियन गोरीला, ह्यूज म्हणजे काय, प्रचंड मोठा इंडियन गोरिला, नाही याच्यावरही नाही. आणि राणीबाग झू याच्यावरही न्यूज नाही. तर न्यूजचा कंटेंट विचारलाय, न्यूजचं टायटल विचारलं असतं तर आपलं उत्तर कदाचित हे बरोबर असतं, परंतु काय विचारलेलं आहे, द न्यूज इज ऑल अबाउट, या पूर्ण न्यूजचा सारांश काय आहे, अ गोरिला एस्केप फ्रॉम अ झू. सो द सेकंड ऑप्शन इज करेक्ट. आणि मी अगोदरच शिकवताना सांगितलं होतं की तुम्हाला काय करायचंय, डेट्सच्या विषयी करायचंय, एकदम अलर्ट राहायचंय. तर द गोरिला मॅनेज टू एस्केप फ्रॉम राणीबाग झू ऑन, आता कोणत्या दिवशी, 22nd की 21st, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. तो कधी पळून गेलेला आहे, 21 फेब्रुवारीला पळून गेलेला आहे. कोणत्या फेब्रुवारीला? 21 फेब्रुवारीला काय झालाय, तो पळून गेलेला आहे. आणि न्यूज कधी आलेली आहे, 22nd फेब्रुवारी. आता वरती हेडिंग दिसतीये आणि क्वेश्चन वाचला आणि फास्ट फास्ट मध्ये आपण हे राईट केलं आणि पुढे गेलो, तर हेच करायचं नाहीये. चारही ऑप्शन क्रॉस व्हेरीफाय केल्याशिवाय आपलं आन्सर काय करायचंय, फायनलाइज करायचं नाहीये. तर हे कोणत्या दिवशी झालंय, तर 21 फेब्रुवारी 2015 हे न्यूज मध्ये करेक्टली दिलेलं आहे, ते वाचायचं आहे. आणि त्याच्यावरूनच आपलं आन्सर काय करायचं आहे, फायनल करायचं आहे. तुमचे ऑप्शन चारही, भरपूर वेळेस असंही होतं की चारही ऑप्शन हे सारखे दिलेले असतात. सो अगेन, फिशरमॅन कशासाठी असतो, फिशरमॅन मासेमारी करण्यासाठी असतो. पालघर मंडे 15 ऑगस्ट 2016, 12 फिशरमॅन सेड टू बी मिसिंग फ्रॉम द कोस्ट. कोस्ट म्हणजे काय, किनारा. कोस्ट ऑफ पालघर सतपाटी डिस्ट्रिक्ट, पालघर, पालघर मधल्या सतपाटी या डिस्ट्रिक्ट मधून काय झालेलं आहे, किती फिशरमॅन गेलेले आहे, तर 12 गेलेले आहे. सिन्स संडे म्हणजे रविवार, सिन्स आपल्या ग्रामर मध्ये सिन्स, फ्रॉम, बिकॉज हे सगळे वर्ड्स आपल्याला माहिती आहेत. संडे हेवी रेन्स अँड स्टॉर्म्स, काय होतं, खूप अवकाळी पाऊस होता आणि वादळही होते. वर प्रेडिकेटेड फॉर द लास्ट 4 डेज, 4 दिवसासाठी काय केलेले होते, सांगितलेले होते, तरी पण नथिंग हॅज बीन लर्न अबाउट द 4 बोट्स ऑर 12 फिशरमॅन. त्या 4 बोट आणि 12 फिशरमॅन बद्दल काय तेव्हापासून कुठलीही माहिती मिळालेली नाही. क्वेश्चन बघूया. द फिशरमॅन हॅव बीन मिस्ड सिन्स मंडे इव्हनिंग, कधीपासून नाही येते, इथे मी सिन्स संडे म्हणजे मंडेचा कुठलाही संबंध नाही. सिन्स टुडे आजपासून आहे का, नाही. सिन्स मंडे मॉर्निंग, नाही, कारण मॉर्निंगला ते गेलेले नाही. मॉर्निंग इव्हनिंग असा कुठल्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाही, म्हणून इथं जसं वाक्य आहे तेच उत्तर आपलं अपेक्षित आहे, ते म्हणजे सिन्स संडे. आणि नेक्स्ट क्वेश्चन, द फिशरमॅन वेंट आउट इन द सी, कशासाठी गेले असेल समुद्रामध्ये फिशरमॅन, कशासाठी गेले, एन्जॉय बोटिंग, बोटिंग करायला गेलेत का ते, नाही, कारण इथं ट्रॅव्हल आणि टुरिझमचा मला कुठल्याही प्रकारचा कन्सर्न संबंध दिसत नाही. स्विमिंग साठी गेलेत का ते, नाही. मज्जा करण्यासाठी गेले होते का, पोहायसाठी गेले होते का, तर त्याचं उत्तर नाही. टू सी द कोस्ट ऑफ पालघर, त्याचा समुद्र किनारा बघायला गेले होते का, नाही, समुद्र किनारा बघायला गेले नव्हते, कारण फिशरमॅनचं काम काय, फिशिंग करणं, मासेमारी करण्यासाठी ते काय केलेले होते, सगळेजण तिथे गेलेले होते. अशा प्रकारचे क्वेश्चन मला विचारले जातात. आणखी एक शेवटची न्यूज, शेवटच्या 2 न्यूज आणि नंतर क्वेश्चन कशा प्रकारचे विचारले जातात,
क्वेश्चन्स असा काही स्पेसिफिक फॉर्मॅट नाहीये. सरळ सरळ आपली ती न्यूज खडखड वाचायची, त्यातले काही अवघड सोपे शब्द समजून घ्यायचे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाचायच्या आणि क्वेश्चन्सचे आन्सर द्यायचे. न्यूज हॅपन ऑन 4th ऑगस्ट 2016. हेडिंग काय? ब्रिटिश एरा ब्रिज कोलॅप्स. काय मला ब्रिटिश एरा नवीन शब्द दिसतोय, पण ब्रिज माहितीये, कोलॅप्स माहितीये, म्हणजे काय पूल हा काय झालेला आहे, तुटलेला आहे. ऍज मेनी ऍज 29 पीपल आर फियर्ड डेड ऍज 2 बसेस अँड सम प्रायव्हेट व्हेकल्स फेल इन टू द सॉलन सावित्री रिव्हर. खालून जी रिव्हर वाहत होती, रिव्हर म्हणजे काय, नदी वाहत होती. कोणती नदी सांगितली आहे इथे? सावित्री नदी. लगेच पॉइंट आउट करायचे काही महत्वाच्या गोष्टी, म्हणजे काय होतं, नंतर आपला वेळ वाया जात नाही. कोणती नदी आहे? सावित्री नदी आहे. द ब्रिटिश एरा ब्रिज कोलॅप्स ऑन द मुंबई गोवा हायवे. कोणत्या हायवेला झालेला आहे? मुंबई गोवा हायवेला झालेला आहे. कुठे झालेला आहे? नियर महाड. कोणत्या गावी झालेला आहे? महाड इन द महाराष्ट्रात रायगड डिस्ट्रिक्ट. कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये झालेला आहे. मग आता क्वेश्चन बघूया. द ब्रिटिश एरा ब्रिज कोलॅप्स ऑन द मुंबई गोवा हायवे इन द रिव्हर. सरस क्वेश्चन विचारलाय. रिव्हर कोणती नदी आहे? गड नदी आहे का? नाही. कोयना आहे का? नाही. मी पहिलेच राउंड केला होता. सावित्री ही नदी आहे. निशाष्टी ही नदी आहे का? तर नाही. सो द आन्सर इज सावित्री. इथे लगेच आपण त्या दोन गोष्टी काय करू शकतो, क्लिक करू शकतो. नंतर डेडेश पीपल वर आर फियर डेड. किती लोक चा मृत्यू झाला अशी भीती वर्तवण्यात आलेली आहे. इथे आकडा दिलेला आहे 29. सो द ऑप्शन 29 इज अ करेक्ट ऑप्शन. अँड द थर्ड क्वेश्चन. द ब्रिज ऑन द मुंबई गोवा हायवे नियर महाड इज इन डायगेस डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. मी शिकवतानाच काही गोष्टी फास्ट फास्ट पॉइंट आउट करत होते, म्हणजे काय, तर ह्या हे कीवर्ड्स असतात न्यूज मधले, जे आपण काय करायचे असतात, लगेच आपल्या माइंड मध्ये परफेक्टली लक्षात ठेवायचे असतात, म्हणजे आपल्याला लक्षात आहे. नियर कोणतं? रत्नागिरी आहे का? नाही. सिंधुदुर्ग आहे का? नाही. नियर रायगड डिस्ट्रिक्ट दिलेलं आहे, तुम्हाला स्वतःच काही लॉजिक वापरायचं नाहीये. त्याच्यामुळं रायगड डिस्ट्रिक्ट. हा, इथे महाड विचारलंय. महाड नियर म्हणलंय, जवळ म्हणलंय, महाडच्या जवळ. परंतु कोणता डिस्ट्रिक्ट म्हणजे कोणता जिल्हा विचारलेला आहे, तर मग तुमचं उत्तर मात्र काय असणार आहे? रायगड असणार आहे. महाड हे उत्तर चुकीचं आहे आणि आपण एक्झामच्या घाईघाईमध्ये या गोष्टी चुका करणार आहोत. म्हणून मी सगळे ऑप्शन काय केलेले आहेत, नियरली कन्फ्युजिंग ऑप्शन मी आणि एक्झाम पेपर सेट करणारे देखील घेत असणार आहे. लास्ट न्यूज वी आर गोइंग टू डिस्कस. अँड इंजिनियर स्टुडंट डाईड इन द ऍक्सिडेंट. बघा, आहे इंजिनिअरिंगचा एक स्टुडंट आहे, तो काय झालाय, अतिशय सॅड न्यूज आहे ही. त्याचा काय झालाय? मृत्यू झालाय. कुठे? ऍक्सिडेंट मध्ये. अ 20-year-old इंजिनिअरिंग स्टुडंट हु वॉज रायडिंग पिलियन ऑन अ बाईक डाईड अ सिव्हिअर इंजुरीज व्हाईल हिज कॉलेज फ्रेंड हु वॉज ड्रायव्हिंग द बाईक हॅड मायनर इंजुरीज. सगळं कळालं मॅडम, पण हा पिलियन हा शब्द ना नवीन वाटतोय, कारण कधी ऐकलेलाच नाहीये. परंतु या शब्दाचा अर्थ मी कशावरून लावणार आहे? मी सांगितलं की घाबरून जायचं नाही, तर आपण कशावरून लावणार आहे? ऑन अ बाईक डाईड विथ सिव्हिअर इंजुरी. पुढचं वाक्य काय सांगतंय? व्हाईल हिज कलीग फ्रेंड हु वॉज ड्रायव्हिंग द बाईक, म्हणजे काय, ड्रायव्हर दुसरा आहे. आणि कोणती गाडी आहे? बाईक आहे. बाईकवर किती जण बसतात? दोन. आपण तिघ चौघ बसतो, तो नंतरचा मुद्दा आहे, पण बाईकवर किती जण बसतात? दोनच जण बसतात. म्हणजे पिलियन म्हणजे काय असणार आहे? जो पाठीमागे बसलेला. याच्यावरूनच मलाही अर्थ माहिती नाहीये त्याचा. मी पण काय केलं, या वाक्यावरून त्याचा अर्थ लावला. म्हणजे काय, जो ड्राईव्ह करत होता त्याला, हु वॉज ड्रायव्हिंग द बाईक हॅड मायनर इंजुरी. मायनर म्हणजे अगदी किरकोळ जखम त्याला झालेली आहे. परंतु जो पिलियन ड्रायव्हर होता, म्हणजे जो मागे बसलेला होता, तो मात्र काय झालाय, डेड झालेला आहे. द ऍक्सिडेंट हॅपन ड्यू टू द पॉट होल नियर द लोणावळा ऑन ट्यूजडे मॉर्निंग. पॉट होल म्हणजे काय, रस्त्याच्या मध्यभागी पॉट सारखा असा मोठा खड्डा आहे, आणि त्या खड्ड्यामुळे हा ऍक्सिडेंट झालेला आहे. कधी झालाय? ट्यूजडे मॉर्निंगला झालेला आहे. डे पण खूप महत्वाचा आहे, टाइम पण महत्वाचा आहे. मॉर्निंगला झाला, आफ्टरनूनला झाला की इव्हिनिंगला झाला. दे रश टू द हॉस्पिटल. रश म्हणजे त्यांना काय, लगेच हॉस्पिटलला दवाखान्यामध्ये नेण्यात आलेलं आहे. आता बघा, लगेच क्वेश्चन आला. द पिलियन ड्रायव्हर मीन्स अ पर्सन सिटिंग बिहाइंड द ड्रायव्हर. येस, जो ड्रायव्हरच्या पाठीमागे बसणारा आहे
तोच त्याला म्हणायचं फिलियन ड्रायव्हर. अ पर्सन हू सीट नियर द ड्रायव्हर सीट, ही फोर व्हीलर नाही त्याच्यामुळे ड्रायव्हर सीटचा प्रश्नच येत नाही. अ पर्सन हू ड्राईव्ह बाईक नाही. अ पर्सन हू टेक लिफ्ट, लिफ्ट नाही त्यांनी काही लिफ्ट घेतलेली आहे का, नाही, कारण इथे न्यूज मध्ये त्या दोघांविषयी माहिती दिलेली आहे. अँड द नेक्स्ट क्वेश्चन इज द ऍक्सिडेंट हॅपन बिकॉज ऑफ, कशामुळे झालेला आहे. सरळ सरळ मी तिथे राऊंड केलेला आहे, पॉट होल ऑन द स्ट्रीट. इथे होल पण विचारलंय, होल ऑन द स्ट्रीट तुम्ही ही पण गोष्ट म्हणशाल, परंतु होल होता पण कोणत्या प्रकारे होता, पॉट पॉट होल होता, म्हणून हा ऑप्शन राईट आहे. डिवायडर ऑन द स्ट्रीट नाही. ऑब्स्टॅकल म्हणजे काय, अडथळे. ऑब्स्टॅकल हा शब्द फार महत्वाचा आहे, तुमच्या डिक्शनरी मध्ये तुम्ही ऍड करू शकता. ऑब्स्टॅकल ऑन द स्ट्रीट अडथळे नाही, करेक्ट ऑप्शन आहे पॉट होल ऑन द स्ट्रीट. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या 6 ते 7 न्यूज आपण बघितलेल्या आहे. आता बघूया आपण क्वेश्चन 2023 ला न्यूज वर कशा प्रकारे विचारण्यात आला होता. ऑन 29 सप्टेंबर कोणत्या दिवशी घडलं पुन्हा डेट, येस डेट इज इम्पॉर्टंट, 29 सप्टेंबर, 29 सप्टेंबर लगेच नोट डाऊन करायच्या गोष्टी. ऑन द ओकेजन ऑफ वर्ल्ड हर्ट डे, वर्ल्ड हर्ट डे आहे, काहीतरी स्पेशल इव्हेंट दिसतोय. न्यू विजन स्कूल मुंबई ऑर्गनाइज अँड इंटरॅक्टिव्ह सेमिनार. इंटरॅक्टिव्ह म्हणजे काय, संभाषण, एकमेकांशी चाललेले संभाषण, म्हणजे तुम्ही आणि मी आपल्या सर्वांमध्ये काय होणार आहे, संभाषण होणार, त्याला म्हणायचं इंटरॅक्टिव्ह सेमिनार. फॉर द पेरेंट्स, कुणासाठी, पेरेंट्स ऑफ न्यू विजन स्कूल. कोणती स्कूल आहे, न्यू विजन स्कूलचे विद्यार्थी जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या पेरेंट्स साठी अवेलेबल केलेला आहे. त्या प्रोग्राम साठी कोण प्रेझेंट झालेला आहे, डॉक्टर संजय गुप्ता द सिनियर डायबिटोलॉजिस्ट वॉज द मेन स्पीकर फॉर द फॉर इट. आणि ते हे डायबिटोलॉजिस्ट आहे, जसे डॉक्टरच्या वेगळ्या वेगळ्या फील्ड असतात तसे डायबिटोलॉजिस्ट ही देखील एक फील्ड आहे. वॉज द मेन स्पीकर फॉर इट. डॉक्टरचं नाव पण लक्षात ठेवायचं आहे, कोणतं नाव सांगितलं मी, संजय गुप्ता. अप्रॉक्सिमेटली 152 पेरेंट्स अटेंड द सेमिनार. किती लोकांनी सेमिनार अटेंड केला, अगेन नंबर की वर्ड, 152 पेरेंट्स अटेंड द सेमिनार. दिस सेमिनार वॉज कंडक्टेड बाय डॉक्टर्स मेडिकल असोसिएशन अलॉंग विथ द स्कूल. डॉक्टरांची जी मेडिकल असोसिएशनची संघटना आहे, असोसिएशन म्हणजे संघटना, हा देखील एक नवीन महत्वाचा अवघड शब्द आहे. या संघटनेने आणि स्कूलने टायअप करून काय केलेला आहे, हा प्रोग्राम घेतलेला आहे. बघूया याच्यावर आधारित क्वेश्चन. चूज वन करेक्ट ऑप्शन फॉर द गिव्हन सेंटेन्स. द सेमिनार वॉज ऑर्गनाइज फॉर, मी पहिलेच अंडरलाईन केलं होतं, पेरेंट्स ऑफ न्यू विजन स्कूल. सो द ऑप्शन काय येणार आहे, पेरेंट्स येणार आहे. वॉट काइंड ऑफ सेमिनार वॉज ऑर्गनाइज बाय द स्कूल, रेकॉर्डेड, रेकॉर्ड केलेला होता का फक्त ऐकण्यासाठी, तर नाही. व्होकल, नुसतं तोंडी होता का, नाही. इंटरॅक्टिव्ह म्हणजे काय, पेरेंट्सचा आणि आपला दोघांचाही काय होता त्याच्यामध्ये सहभाग होता, म्हणून इंटरॅक्टिव्ह हा शब्द जशाला तसा दिलेला आहे. तुम्हाला इंटरॅक्टिव्ह या शब्दाचा अर्थ परीक्षेमध्ये माहिती नाही, घाबरून जायचं का, नाही. तो शब्द जर त्याच्यामध्ये न्यूज मध्ये दिलेला आहे तर दॅट ऑप्शन इज करेक्ट. रिटर्न आहे का तो, लिहिलेल्या फॉर्म मध्ये आहे का, नाही. सो हे चारही तीनही ऑप्शन काय आहे, रॉंग आहे. आणि इंटरॅक्टिव्ह हा क्वेश्चन, इंटरॅक्टिव्ह हा ऑप्शन काय आहे, बरोबर आहे. इन दिस वे वी हॅव फिनिश टू टॉपिक्स. थँक्यू सो मच. माय नेम इज रुपाली देवीदास पवार, आय एम फ्रॉम न्यू इंग्लिश स्कूल खंडाळा. अवर स्कूल इज ऑफ रयत एज्युकेशन सोसायटी. वी हॅव फिनिश टू टॉपिक्स, स्लोगन अँड न्यूज. टुमोरो वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द थर्ड टॉपिक, advertisement. Nice to see you all, dear students, and best of luck for your next exam, that is your scholarship exam. Ani sagyat mahatvacha sangaycha mhanje fakta exam cha naav ka ahe, scholarship exam. So be a scholar. Kase scholar honar ahat tumhi, scholar kase hota, itarampeksha vegri thinking karun, itarampeksha vegra abhyas karun. Anki kay karayche tumhala, hard work karayche. Anki kay karayche tumhala, एफर्ट्स घ्यायचे. आणि काय करायचं आहे, तुमचा स्कॉलरशिपचा रिझल्ट आणायचा आहे. कुणासाठी आणायचा आहे, सगळ्यात पहिले स्वतःसाठी, आणि दुसरं
आपल्यासाठी जे आपल्या पाठीशी हार्डवर्क करतात ते म्हणजे आपले मॉम आणि डॅड. सो आपल्यासाठी आणि आपल्या पेरेंट्ससाठी आपल्याला हार्डवर्क करायचं आहे आणि अशा अनेक एक्झाम क्रॅक करून आपली लाईफ ही काय करायची, व्हॅल्यू वन बनवायची आहे. थँक्यू सो मच.